मला प्रीतमचं लग्न आहे, कारण प्रीतम त्यांचं लग्न ठरवत आठवत. माझ्या मनात देखील नव्हतं की मला विनांचं भल्या म्हणायचे. माझ्या मनामध्ये नव्हतं, माझी आई म्हणली बापरे दुकान प्रचार करून नको, तुला उन्हाचा त्रास होतो, तू काळे वर्षी प्रीतम चाल. एवढे बावळ विषय माझ्या डोक्यात चालले होते. कधी डोक्यात नव्हतं की मी या विधानसभेची पहिली परळी विधानसभेची पहिली महिला असून एक आमदार. माझ्या जीवनामध्ये मी तसं वाईट काहीच केलं नाही, म्हणजे आठवून खालवून विचार केले पण काही केलं नाही. पण मी एक चांगलं नेहमी केलंय की मी माझ्या बापाचा शब्द कधीच घालत धनंजयला माहिती. माझ्या पत्रिका झंपल्यावर मी नवरा बघितलाय, त्याच्या आधुनिक काळात असं होत नाही. माझ्या बाबांना माझा एवढा विश्वास होता. मला करायचं होतं जेनेटिक्स मध्ये मास्टर्स, त्यांनी मला एमबीए ला टाकलं. मी म्हणलं जाऊ दे, जे जो बाबा बोलेंगे वही मैं करूंगी असं माझं नियम होतं. त्यांनी मला निवडणुकीला आव्हान केलं. काय त्यांना जे दिसत होतं ते दिसण्याची क्षमता ना माझी होती ना धनंजयची होती, आमची नव्हती. आम्हाला कळत नव्हते काय त्यांना दिसतंय फ्युचर. आणि चार पाच महिन्यातच धनुभाऊ पण आमदार झाला. आणि मला वाटतं आपण परळीकडे एक सत्कार्याचा कार्यक्रम घेतला, तसं मीच होते त्या सत्कार. आणि धनुभाऊने भाषण केलं होतं, पंकजा आणि मी वेगळे नाही, दोघं दोन पाय आहोत, एक पाय पुढं कधी एक मागं, पण दोन्ही पाय हल्ल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. मला अजून ते भाषण आठवते. आणि काय घटना घडल्या, काय झालं, जुगलसेठच्या घरी तो दिवस होता ज्या दिवशी आमचं घर फुटलं. अख्खा महाराष्ट्र छाती बळून रडत होता. मला तोपर्यंत कळलंच नाही की माझ्या घराची किती किंमत आहे. कधी वाटलंच नाही की एवढा फरक पडेल जगाला. जुगलसेठच्या घरी आम्ही सगळे एकत्र आलो. बाबा एकटे पडले या कल्पने, सत्तेमधले लोक आपल्याला घेरतायत आणि आपले लोक आपल्याला घेरतायत. आपल्या पाचवीलाच कुत्रे, पाचवीलाच कुत्रे. बाबा एकटे पडले या कल्पनेने अत्यंत चांगलं माझं जीवन होतं. माझं कधी पाय जमिनीवर नाही मी ठेवायचे. मला बाबा नेहमी म्हणायचे तू फार क्वीन व्हिक्टोरिया आहेस, धूळ नाही जमत तुला. मी म्हणायचे हो मी क्वीन व्हिक्टोरिया. मी कधी पाय नाही जमिनीवर ठेवले, पण बाबा एकटे पडले या कल्पनेने मी राजकारण करते. आणि मला आज अभिमान एका गोष्टीचा वाटतोय की मी जीवनामध्ये काय चांगलं काम करू शकले मला माहित नाही, पण मी वाईट कामामध्ये कुठेही माझा कुठेही झाला नाही. माझ्या बाबाने मला उभं केलं तर ह्या परळीचं नाव केलं, पालकमंत्री झाले, काम केलं. आणि मी जेव्हा लोकसभेला उभे राहिले तेव्हा मला आनंद झाला की माझा भाऊ माझ्या बरोबर आला आणि माझा प्रचार केला. आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते एवढे आनंदाने सहभागी झाले. जिल्ह्यामधले आमदार म्हणजे अमरसिंह पंडित असतील, प्रकाश सोळंकी असतील, तिकडचे आजबे असतील, जवळ दस असतील, सगळ्यांनी ज्यांनी काम केलं ते म्हणजे आम्हाला काही तुमच्यावर नाराजी काही नाही, कारण तुम्ही आमच्या कुठेही वाटी गेला नाही, आम्हाला त्रास दिला नाही, तुमच्या सत्तेचा गैरवापर केला नाही. कारण मला हे आठवत होतं की माझ्या बावनांनी एकदा सांगितलं होतं की राजकारणाच्या चिखलात कमळ बनून तुला काम करायचं. कारण बाबा सुद्धा फार मोठे नेता होते, पण त्यांच्यामध्ये एक बाळ होतं. मी नेहमी म्हणायचे बाबा तुमचे हात बाळासारखे, तुम्ही तुमचे गाल बाळासारखे, तुमच्यामध्ये गोंजीवाला आणि गोंडस्थळ आहे. आणि तो कायम ठेवून काम करायला जमलं नाही भाऊ तर बाबा आणि भांडव लागलं, संघर्ष करावा लागला. आज मला परळीच्या या कार्यक्रमात धनंजयसाठी तुमच्या सगळ्यांना भाऊबीजेच्या निमित्ताने हात जोडून मतदान मागताना असा फील येतोय का माझी सेंड ऑफच पार्टी आहे. कारण मला असं वाटतं की कुठेतरी मी याच्यातून मोकळे झाले का काय जबाबदारी. कारण मी लोकसभा पण माझी इच्छा नसताना मी लढले आणि लोकसभेत धनंजय म्हणला मला आता ते आठवला प्रसंग. तो मला ओरडत होता रड तू, तू रडत का नाहीये, रड तू रड तू. पण मी अशी कोरडे डोळे घेऊन त्याच्याकडे पाहत होते आणि सगळे रडत होते. माझ्या आजोबा आदित्य सारा रडत होते, वाल्मिक सारा सारा रडत होता, माझा मुलगा नव्हता रडत होतो बसला होता गंभीर. आणि तुमच्या डोळ्यात पाणी येते, अजून कोण होतं तिथे सगळे आणि मी बघायला गेलो तू रड तू रडत का नाही. खरंच मी रडले नाही, पण मी रडले जेव्हा त्या पोराने आत्महत्या केली ना मला स्वतःचा ताबा. त्या लोकांसाठी काम करण्याचा निश्चय करूया धनंजय आपण एकत्र. कारण माझे असे म्हणणे आपल्याला देवाने आता खूप दिले, काय कमी आहे आपलं. आता त्या वयात आम्ही दोघं आलो हो, आता लेकर मोठे झाले आमच्यापेक्षा उंच झाले, काय काम आहे आम्हाला आता समाजसेवा करायची जे आम्हाला बांधून दिलेलं आहे.
मला एक अशी प्रशांत जोशींचा फोन आला, त्यांनी सांगितलं साहेब ऍडमिटेड आणि खूप सिरियस. मला कळलं नाही काय झालं, ब्रिज कॅन्डीमध्ये आणि मी गेले तिथे आणि मी माझी आई आम्ही सगळे गेलो, पण आम्हाला खूप गंभीर बातम्या वगैरे आल्या. आणि मी म्हणलं काय जीवनामध्ये लढाई काय भांडणार होत, आपण कशासाठी भांडतोय, मी तर भांडायचं काही कारण नाही, मी तिथे होते तिथे होते. पण माझा आता धनंजय सिटिंग आहे, सिटिंग आहे, आता ते कसं बोलवता येईल, आता म्हणून कसं समजेल की आपलं निंद नाही. मला माहिती आहे की तुमच्या दिवशी सकाळी जाणार आहे, तुम्ही मशीनवर कमळच सोडणार आहे, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात सवय लागेल, सवय लागेल. ठीक आहे, डोळे बंद करा, कमळ समोर धरा आणि घड्याळ दाबा. ते घड्याळ कमळ जोडण्यापेक्षा घड्याळ कमळ हे थोडा आपल्याला एक वेगळा आरोप आहे, कारण धनंजय घड्याळकडे गेल्यानंतर धनंजयचे कार्यकर्ते कधीतरी कमळ दाबले होते ना, पण हे लोकांनी कमळ दाबले ते प्रॉब्लेम. तुम्हाला ते नक्की शोधायला वाटणार आहे, तुम्हाला वाटणार आहे, मलाही वाटणार आहे. आता वाटतं की आदल्या बदली मध्ये कमळ घेतलं असतं तर बरं झालं, काय असेल काय आम्ही एकमेकांना खेळण्यामध्ये खूप एनर्जी आणि मी पण काही
समोरच्यांनी बाहेर चालल्या कार्यकर्त्यांनी किती पण ठरल्या, माझा स्वभाव किती कंट्रोल नाही, मी खूप घाबरते, पण मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी धाडशी बनते, मी माझ्या मतदारसंघासाठी निर्भीड करते आणि मी काम केलं. त्यामुळे मी तुम्हाला कधी असं वाटलेलं नाही की आमची नेता महिला आहे, आमची नेता कुठे कमी पडते, अजिबात नाही पडते. आणि म्हणून आता जर तुम्हाला काही प्रश्न नाही, कारण आपण भिडायचंच नाही आहे. आता आपल्याला समोर भिडावं कुणाला, मी काही कुणाला कमी लेखत नाही. रात्र जसं आम्ही ग्रामपंचायत लढलो एकमेकांच्या विरोधात, तर रात्र दिवस लढलो. बाबा बाबा काय लढलो, ग्रामपंचायत, त्या सोसायट्या, मार्केट कमिटी, ते पंचायत समिती, ते नगरपालिका. पण धनंजय मुंडेंनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी सांगितलं की त्यांच्या सरस्वतीचा आशीर्वाद आहे. तसं मी जेव्हा एकदा इथून परळी करून निघाले आणि मला परळीच्या लोकांनी दोनच जिल्हा परिषद सदस्य दिले परळी मतदारसंघात, मला एवढा राग आला होता. मी म्हणलं की बीड जिल्ह्यात बीड शहरापर्यंत जाईपर्यंत मी जिल्हा परिषद आणण्याचा निश्चय केल्याशिवाय जाय वापस या परळीमध्ये येणार नाही, मी जिल्हा परिषद ठेवून आहे. जेव्हा माझा परळीमध्ये पराभव झाला तेव्हा मला मला कशामुळे आला की पुढची परळीची निवडणूक मी लढणार नाही, हे असं नाही की मला लढायची नव्हती, माझ्या डोक्यात आलं की माझ्या वाट्याला मी निवडणूक येणार नाही, हे होणार होतं पुढे, हे होणार होतं. मला असं वाटतं या देशामध्ये अनेक परिवार एकमेकांविरुद्ध लढत आहेत, या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक परिवार एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत, पण ती पातळी खूप ठिकाणी लोक सोडतात, धराधरी करतात, मारामारी करतात, आरोप करतात, कोर्ट कचेऱ्या करतात. ती पातळी कधी न सोडू देण्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू दिलं आहे. आता एकच झालो, त्यामुळे राजकारणामध्ये असे बदलाव असे स्थित्यांतर होत राहणार. आता युती आहे, उद्या काय होईल, अजून काय होईल माहित नाही, पण आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय की आपण सर्व एकजुटीने, म्हणजे आता हे बघा मतदानाचा एक फार गंमत आहे, समोरच्या उमेदवाराला जे मत मिळाले 60-70 हजार काय मत आहे, ते मत भाजपचे नाही आहेत, 10% असतील त्याच्यातले भाजपचे, 10-20%. मग ते जी राष्ट्रवादी आपल्यावर कधीच नव्हती, धनंजय आणि मी एकत्र होतो, मी पंडितांना धनंजय बाबा आम्ही शुक्र एका बाजूला होतो, तरी ते लोक तेवढे मत बाहेरच जायचे, म्हणजे ते मत आपले. मग आपल्याला आमचे माझे जे काय मी 1,96,000 माझे त्या 1,00,000 त्यातले मत आपल्याला ट्रान्सफर पूर्णतः करावे लागणार आहेत, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडचण किंवा रिस्क फॅक्टर राहणार नाही, त्यामुळे आपण त्याच्यासाठी काम करायचं. मी विनंती करेन धनंजय मुंडेंना की तुम्ही आणि आपण तालुक्याचा एक संयोजक आणि जिल्हा परिषद गटाचा संयोजक, पंचायत समिती गणाचा संयोजक आणि शहराचा एक संयोजक, विविध शहरामध्ये मी विचार केले तर ते 2-3 प्रभाव वाटून घेते, त्याच्यामुळे आपण लोकही बाहेर प्रचाराला गेलो ते हे विषय ते त्यांच्या लेवलला मार्गी लावतील, काही चर्चा करतील, म्हणजे त्याला तुम्ही ऍड्रेस करू शकता जेव्हा ते विषय येईल. तर हे साधं आहे, एवढंच एक माझी सूचना आहे, बाकी माझं काही म्हणणं नाही, आम्हाला काही अपेक्षा नाही. दिवस एक म्हणले तसंच आहे, सन्मानाची लढाई असते, पैशाची लढाई नसते, सत्तेची लढाई नसते. आणि सन्मान कार्यकर्त्यांना दिला तर तो त्यांनी सांगितलं की मी सन्मान देतोय, मी नमस्कार करतो, मी हाय हॅलो करतो, मी बोलतो. तसंच आहे, मी म्हणलं जसं मी आता कार्यकर्ते माझे काही म्हणणं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही नाही, माझं तर भांडण नसायचं काही कारण नाही, पण काही असा विषय नाही. त्यामुळे ही निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही, आपण प्रत्येक छोटी निवडणूक पण जीव लावून लढतो, पण निवडणूक अवघड आहे समजायचं कारण नाही असं मला वाटतं. मी गंमत करत होते त्याचे काम निवडणुकीचं वातावरण वाटेल, काही भोंगे नाही काही नाही, अरे तू 2-4 भोंगे लावत होते तू तारीचे ऐकायचं, मात्र मी काय दाखवत नाही, म्हणजे मला वाटेल की काही दाखवत नाही, भो राहिला मला, आपणच जाऊन तू तारीचे 4 भोंगे लावले पाहिजे, म्हणजे इलेक्शन तरी वाटत आपल्या कार्यकर्ते. तर ही परिस्थिती आहे, पण आपण आपली आत्मविश्वासात जाण्याचं काम नाही. पण ही निवडणूक सोपी आहे, साहजिक काही उमेदवारांची बरोबरी नाही, 4-5 स्टाफ ज्यांनी निवडणूक लढले आहेत, अनेक निवडणुका लढवल्या आहेत त्यांचं, आणि ज्यांनी पहिल्याच विधानसभेला उभे त्यांचं एक गणित बसणार नाही, खूप मोठी यंत्रणा असते, खूप मोठी मनुष्यबळ लागतं आणि एक विश्वासाचं पण नातं असतं. अनेक वर्ष इथे आम्ही लोकांची सेवा केली, कोणाचे लग्न केले, कोणाचे
इलाज केले, कोणाचे शिक्षण केले, कोणाच्या गावात काही बांधून दिले, सगळं असं सुरू जाणार का आपण? माझ्या बाबतीत धोका झाला, धोका झाला, धोका झाला, सगळ्या देशात नाही सगळ्या महाराष्ट्र राज्यात नाही चाललंय. कोणी प्रचार करतोय कुठेही जिल्ह्यात, काहींच्या पराभवाचा बदला घ्यायचा, मी माझा पराभवाचा बदला अख्ख्या राज्यात घेणार. माझा मी बदला घ्यायचा, बदला कशाला घ्यायचा, बदला काय बदला बिदला घ्यायचा नाही, आपल्याला काय करायचंय ते आपल्याला बदलायचंय. वातावरण, राजकारणातलं वातावरण, मला बाबांनी जे सांगितलं होतं ते कोणतंच चांगलं पूजेपर्यंत राजकारण आता तसं राहिलं नाहीये. म्हणजे जरी बाबा असते आज तरी हे राजकारण बघून ते थक्क झाले होते की काय झालं. तर हे राजकारण बदललेलं आहे, बदलल्याच्या काळानुसार थोडंसं कमी जास्त बदलून आपण सगळ्यांनी हा विजय मिळवायचाच आहे, गुलाल उडवायचाच आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांनी आपल्या सगळ्यांसमोर परत एकदा नम्र विनंती करणार आहे. तुम्हाला विनंती पण करू शकते, मी तुम्हाला आदेश पण देऊ शकते, कारण तुम्ही माझे हक्काचे सगळे सौगडी आहात, माझे शिलेदार आहात, माझ्या जीवनातल्या प्रत्येक लढाईचे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही धक्कापणे उभे होता आणि म्हणूनच मी सन्मानाने राजकारण करू शकले. अनेक संघर्षांना आम्ही तोंड दिलेलं आहे आणि संघर्ष मला कसे आवडतात, युद्ध केल्यासारखे आवडतात. पण जेव्हा कारस्थानाच्या संघर्षांना मी फेस केलेल्या जीवनामध्ये तेव्हा माझ्यामध्ये या एक अनेक थकावट आहे, रुटावट आहे. मुंडे साहेब म्हणायचे तसे मी उठणार नाही, मी मागणार नाही, मी घेतला असा टाकणार नाही, काम करत नाही. मी तुमचे आमदार आहेच, मी आमदार आधी झाले कारण मी धनंजयला आमदार करण्यासाठी योगदान देऊ शकेन. मी करेन एवढे मोठी नाही, योगदान देऊ शकेन त्यामुळं मी आमदार झाले. मी आमदार आहे, तुमच्या परळीचं नशीबच नियमित कोर आहे. परळीला नियमित होऊन आमदार मिळतात, कुठेच राज्यात असं नाही. तुमच्या मी तर तीन झाले, तुम्ही एखादं एक आमदार केले ना संजय दोन आमदार केलं. म्हणजे मी म्हणजे परळीला किती आमदार, तेव्हा मुंडे साहेबांच्या सोबत असं ते 11 आमदार होते इथे विधान परिषदेचे 5 आणि आपले 6 इतके आमदार. त्यामुळे आमदार आता एक दोन आहेत, एक मतदार ते दोन आमदार, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहू नका, काम करा, चोख उत्तर द्या, प्रत्येक प्रचाराकडे डोळ्यात तेल घालून काम करा. आणि माझे बंधू आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळीचं बटन दाबू, घड्याळीचं बटन दाबू, मोठ्या मताने खंबे जय करा. एवढंच प्रत्येकाने भोजन करून जायचंय ही माझी विनंती आहे. हे माझं भोजन तुमच्यासाठी दिवाळीचं भोजन आहे, त्याच्यावर सगळ्यांनी स्वीकारा.